नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती. मित्रांनो, चाणक्य नीती फॉर गुड डे, म्हणजेच दिवसाची सुरुवात चाणक्यांच्या मते कशी चांगली करता येईल, म्हणजेच प्रत्येक कामात आपल्याला घवघवीत यश मिळवायचे असेल तर आपल्या दिवसाची सुरुवात जी आहे ती चांगली कशी होणार आहे, बघूया या व्हिडिओमध्ये. रोजचा दिवस नवीन असतो असे म्हटले जाते, आणि दिवसाची गोड अशी जर सुरुवात झाली तर पूर्ण दिवस आपला चांगला जातो. सकाळची सुरुवात छान झाली की संपूर्ण दिवस छानच असेही म्हटले जाते, ज्यामुळे आपल्याला काम करण्यासही उत्साह येते. चाणक्यांनुसार ज्या कामाची सुरुवात चांगली असते त्याचा शेवटही चांगला होतो. चांगली सुरुवात केल्याने यशाची शक्यता पूर्वीपेक्षा अधिक चांगली होते. यासोबत प्रत्येकाने आपल्या दिवसाच्या सुरुवाताची काळजी घ्यावी. चला तर मग जाणून घेऊया आचार्य चाणक्य यांच्या नीतीनुसार दिवसाची सुरुवात करताना आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. सकाळी सर्वप्रथम आपण काय केले पाहिजे. चाणक्य नीतीनुसार सकाळी लवकर उठल्यानंतर तुम्हाला दिवसभर कोणते काम करायचे, म्हणजे वर्क करायचे आहे, त्याची एक लिस्ट बनवा, यादी बनवा आणि प्रत्येक कामाला महत्त्व द्या. त्यानंतर आरोग्याची काळजी घ्या. आचार्य चाणक्य म्हणतात की माणसाने आपल्या आरोग्याची पूर्ण काळजी घेतली पाहिजे. जेव्हा तुमचे शरीर निरोगी असेल तेव्हा तुम्हाला सर्व काही केल्यासारखे वाटेल, आपल्यासोबत तुमची कार्यक्षमताही वाढेल, यासोबत तुमची कार्यक्षमताही वाढेल. म्हणूनच तुम्ही रोज सकाळी लवकर उठून तुमचे शरीर निरोगी ठेवण्यासाठी काम केले पाहिजे. निरोगी शरीराने तुम्ही यशस्वी होऊ शकता. त्यानंतर आहे वेळेचे व्यवस्थापन. चाणक्य नीतीनुसार जे लोक वेळेचे व्यवस्थापन करतात किंवा वेळेची कदर करून वेळ व्यवस्थित ठेवतात त्यांना सर्व काही मिळत असते. अशा लोकांसाठी फक्त यश हे जवळच असते, एवढेच नाही तर आपले कामसुद्धा आपण वेळेवर करणं खूप गरजेचं आहे. अशा लोकांना पैशासोबतच खूप मानसन्मानही मिळतो. निघून गेलेली वेळ पुन्हा मिळत नाही, परत येणार नाही. म्हणूनच ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आणि वेळेचे नियोजन करा. त्यानंतर आहे ध्येय मजबूत ठेवा. कोणत्याही कामामध्ये यश मिळवण्याकरता व्यक्तीने स्वतःची दृढ जी ध्येये आहेत ती आपल्या नजरेसमोरच ठेवली पाहिजे. कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी तुमच्याकडे प्रबळ इच्छाशक्ती असली पाहिजे. जेव्हा तुमच्या ध्येयाबाबत तुमचा हेतू दृढ असेल तेव्हाच तुम्ही ते पूर्ण करू शकणार आहात. अशा प्रकारे आचार्य चाणक्य यांनी आपला दिवस जर चांगला गमवायचा असेल, सुरुवात चांगली व्हायची असेल तर आपण काय काय केलं पाहिजे हे सांगितले आहे. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाजूला घंटी आहे तिला सुद्धा एकदा प्रेस करा, म्हणजे व्हिडिओची नोटिफिकेशन सूचना तुम्हाला सर्वात अगोदर पोहोचेल. पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.